नमस्कार, मी अशोक लेले पुण्याहून। मित्रहो, उगवतीचे रंग या नावाने औरंगाबाद येथून प्रकाशित होणारे दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून तसेच व्हॉट्सअप, फेसबुक अशा समाज माध्यमांमधून निरंतर लिखाण, जगभरातील श्रोत्यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, संवेदनशील मनानं जगत चहूबाजूंनी परिस्थिती, माणसं यांचं वाचन करून स्वतः विचार करणारा एक विचारवंत आणि आपल्या लेखनातून आपल्या आजूबाजूच्या लोकांना जगणं समृद्ध करण्यासाठी विचार देणारा एक जगन्मित्र साहित्यिक, एक चांगला माणूस, आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित श्री विश्वास देशपांडे यांचा थोडक्यात परिचय करून देतो। विश्वास देशपांडे एक हरहुन्नरी चिंतनशील व्यक्तिमत्व, चाळीसगाव मधील हायस्कूलचे माजी प्राचार्य, रंग गंध कलासक्त ज्ञास अभिवाचन ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत। त्यांचे काही प्रकाशित साहित्य, एक कवडसे सोनेरी अंतरीचे, आनंद झुला आणि अलीकडेच प्रकाशित झालेलं रामायण महत्व आणि व्यक्तिविशेष, सध्या 3-4 पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत। नाशिक येथील FM रेडिओ विश्वासवर 2 वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी सकाळी 8 वाजता या सुखानो या हा कार्यक्रम आणि आनंद घन लता हा कार्यक्रम गेल्या 11 महिन्यांपासून चालू आहे आणि दोनही कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरल्यात। मित्रांनो, दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो। अनेक व्यक्ती आपल्या संपर्कात येतात, त्यांच्याशी आपला परिचय होतो, ऋणानं बंद जुळून येतात, एक वेगळंच नातं जन्माला येतं शब्दांपलीकडचं। आज श्री विश्वास देशपांडे यांनी अनुभवलेले, जपलेले, काही मंतरलेले क्षण त्यांच्याच शब्दात आपण अनुभवूया आणि आपण या आनंद यात्रेमध्ये सहभागी होऊया। चला तर मग, मंगेश पाडगावकर यांच्या आनंद यात्री कवितेची आठवण व्हावी असं एक जोडपं काल भेटलं। त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला। त्यांच्यासोबत आम्ही आनंद यात्री झालो। समईतल्या 2 वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले। हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉक्टर गोपाळराव देशपांडे। कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे, आपण जसं कर्म करतो तसं फळ मिळतं। तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा, काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे, म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली, ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या। विभाताई आणि डॉक्टर गोपाळराव हे दाम्पत्य तसं मुंबईकर बरं का, पण पुण्यात त्यांचं घर आहे। त्यांना 2 मुली रेणू आणि श्वेता, दोघी डॉक्टर आहेत, दोघी अमेरिकेत असतात। गोपाळराव मुंबईत डॉक्टर GK देशपांडे या नावानं प्रख्यात आहेत। अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वंतरी। विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील, तर डॉक्टर गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी होते। असं सगळं काही देवानं भरभरून दिलेलं असताना हे जोडपं कमालीचं साधं आहे, पाय जमिनीवर आहे, कुठेही मी पणाची बाधा नाही। डॉक्टर आज 70 घरात आहेत, तर विभाताई त्यांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असतील, पण दोघांचा उत्साह धांडगा। दोघेही मुंबईहून आपल्या कारनं स्वतः ड्राईव्ह करून पुण्यात येतात आणि जातात। विभाताईंचा आणि माझा परिचय माझ्या लेखनामुळेच झाला। ती माझी जीवलग बहीण झाली आणि मी तिचा लाडका भाऊ। साधारणपणे वर्षभरातून आमचे संबंध आले असतील। आम्ही एकमेकांना कधी भेटलो नव्हतो, पाहिलं नव्हतं। मध्यंतरीच्या काळात ती अमेरिकेत आपल्या मुलींकडे गेली होती, पण तिथूनही आमचा संपर्क हा कायम होता। तिथून मुंबईत परतल्यानंतर तिची आणि आपली भेट होईल अशी अंधुक आशा मनाला वाटत होती। योगायोगानं आम्ही पुण्यात आल्यानंतर तिच्या भेटीचा योग आला। मी पुण्यात आल्याचं कळताच विभाताई आणि डॉक्टर गोपाळराव दोघेही आम्हाला भेटायला माझ्या मुलाच्या घरी येऊन गेले बरं का।
त्यांच्या त्या भेटीबद्दल काही दिवसांपूर्वी मी एक रात्र मंतरलेली या नावानं लेख लिहिला होता. एप्रिल महिना तसा माझ्या दृष्टीनं महत्वाचा. या महिन्यात माझा वाढदिवस, माझ्या मुलीचा वाढदिवस आणि यावर्षी 17 एप्रिलला माझ्या रामायण महत्व आणि व्यक्तिविशेष या पुस्तकाचं प्रकाशनही होतं. विवाहतेनं माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून 23 एप्रिलला मनमंदिर या व्हॉट्सअप समूहातील व्यक्तींचं पुण्यात स्नेह संमेलन ठरलं आणि त्या कार्यक्रमाचं काटेकोर नियोजन करून अत्यंत सुंदर देखणा आणि नृत्य कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या ओळखी आणि भेटी झाल्या. डॉक्टर अरुण जोशी, रेशमा दास, गिरीश वसेकर, गजानन उफाडे, निरंजन वेलणकर, दीनानाथ लेले आदी मंडळी पहिल्यांदाच भेटली आणि आम्ही कायमचे एकमेकांचे होऊन गेलो. पण या कार्यक्रमापूर्वी 17 तारखेच्या रविवारी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. या कार्यक्रमाला विभाताई आणि गोपाळरावांनी यावं अशी माझी तीव्र इच्छा होती. पण त्यावेळी ते दोघेही मुंबईत होते आणि काही कारणानं आम्ही कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं विभाताईंनी मला सांगितलं. मी मनातून थोडा खट्टू झालो, कारण या दोघांशिवाय आता कार्यक्रमाची कल्पनाच मी करू शकत नव्हतो. पण 17 च्या सकाळी कार्यक्रमाच्या वेळी या दोघांनी उपस्थित राहून मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कार्यक्रमाचे साक्षीदार ते झाले. एका कोपऱ्यात पाठीमागे बसून ताई माझं कौतुक न्याहाळत होती आणि आपल्या अनविश नेत्रांनी तिच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर करत होती. मला तरी अजून काय हवं होतं. परवा तिचा फोन आला, विश्वासदा तुम्ही दोघांनी आमच्याकडे घरी यावं अशी आमची इच्छा आहे, डॉक्टर सुद्धा तुम्हाला बोलावत आहेत. मलाही त्या दोघांना भेटण्याची, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्याची इच्छा होतीच. त्याप्रमाणे आम्ही दोघं काल म्हणजे 25 एप्रिलला पुण्याजवळील वाकड येथे असलेल्या त्यांच्या घरी गेलो. दोघांनी मनापासून आमचं स्वागत केलं, भरपूर गप्पा झाल्या. ते या घरात कायम राहत नसल्यानं स्वयंपाकाचं साहित्य मोजकंच होतं, त्यामुळे आम्ही बाहेर जेवणाचा आनंद घेतला. घरी आल्यानंतर पुन्हा भरपूर गप्पा झाल्या. डॉक्टर गोपाळराव यांच्याजवळ माहितीचं ज्ञानाचं भांडार आहे बरं का, अनेक किस्से आहेत. सांगण्याची पद्धतही इतकी रंजक आहे की ऐकणारा त्यांच्या प्रेमातच पडतो. सुप्रसिद्ध संत श्री पासलेगावकर महाराज हे डॉक्टर गोपाळरावांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या घरी त्यांचं नेहमी जाणं येणं असायचं. अशा या पासलेगावकर महाराजांच्या अनेक आठवणी विभाताई आणि गोपाळराव यांच्या बोलण्यातून जिवंत झाल्या. विभाताई आणि गोपाळराव या दाम्पत्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दोघांना गाण्याची संगीताची आवड होती, त्यामुळे कुठेही 2-4 दिवसांपेक्षा जास्त मुक्काम असला तर ते गाण्याची पेटी अर्थात हार्मोनियम, गाण्यांच्या वह्या वगैरे गोष्टी आपल्यासोबत घेऊन जातात. तसेच ते पुण्यालाही घेऊन आले होते. मग काय विचारता, संध्याकाळी आमची मैफलच जमली. आम्ही दोघे श्रोते आणि गायक आणि संगीतकार होते विभाताई आणि डॉक्टर गोपाळराव. त्या दोघांनी त्यांच्या व्याह्यांच्याच परंतु अत्यंत अप्रतिम अशा कविता सादर केल्या. त्या कवितांना त्यांनीच चाली लावल्या. कवितेचं गाणं कसं होतं हे आम्हाला त्यातून कळलं. त्यांच्या गाण्यातून कवितांचा अर्थ अलगत उलगडत गेला. अनेक अर्थपूर्ण गाणी गझला त्यांनी सादर केल्या. विविध रागांवर आधारित असलेल्या या रचना ऐकताना आपण एक उच्च प्रतीचा आनंद घेत आहोत याची पदोपदी जाणीव होत होती. आभाळ जणू आमच्यासाठी खाली उतरलं होतं. सुरांची बरसात होत होती, आम्ही त्यात नाहून निघत होतो. घनघन माला नवी दाटल्या कोसळती धारा अशा या सुरांच्या धारा आम्हाला भिजवत होत्या. घड्याळाचे काटे बरोबर पुढे सरकत होते तेवढ्या धावपळीतही विभाताईंना आमच्याकरता गरमागरम खिचडी कढी आणि भजी केली होती. त्याचा आस्वाद घेऊन निघालो. घरी आलो तो रात्रीचे 11 वाजले होते, पण आम्ही तृप्त होतो. आनंद यात्रींचा सहवास आम्हाला लाभला होता. आपण नेहमी मानवी जीवनात येणाऱ्या दुःखांबद्दल बोलत असतो, पण असे हे सुखाचे क्षण सुद्धा आयुष्यात येतात, आपलं आयुष्य समृद्ध करतात आणि चांदण्यांची बरसात करून जातात. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हे आपल्या हातात असतं. धन्यवाद.